लोकमत वृत्तपत्राचे सहयोगी संपादक यदु जोशी यांनी काल जळगाव जामोद शहरात भेट दिली असता बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कार सोहळा कार्यक्रमात जळगाव शहरातील व्यापारी, उद्योजक, सामाजिक संघटना, राजकीय मान्यवर, पत्रकार, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यदु जोशी यांचा जन्म जळगाव शहरात झाला असून आज ते उच्च पदावर गेले असले तरी त्यांची नाड ही शहराशी जोडलेली आहे. पत्रकार पासून विविध पदांवर आपल्या कार्यशैलीतून आज ते लोकमत वृत्तपत्राचे मुंबई येथे सहयोगी संपादक या पदावर विराजमान झालेले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून काल 17 सप्टेंबर रोजी बुलढाणा परिवाराच्या वतीने बुलढाणा अर्बन सभागृहात त्यांचा सत्कार झाला. पत्रकारिता कशी असावी याबाबत बोलताना जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी उपस्थित पत्रकार यांना संबोधित करताना साधलेला संवाद. परंतु जळगाव जामोद आपल्या गावातील एक कष्टकर कौतुकवाला स्वतःच्या कोणातरी टेकू न घेता टेकू तर उलट कुठे होतो जसे टेकू न घेता स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तृत्वावर इथपर्यंत येऊ पोचलेले आहेत आणि काही कुठेच ते असतात आयुष्यामध्ये पाळायचे असतात पत्रकारिते मधले ते इथेच पाळून कोणत्याही दबावाला न गुरांता आणि कोणाही आकस न ठेवता बॅलेन्सिंग पत्रकारिता कोणालाही दुखता त्यांनी आतापर्यंत केलेली आहे आणि निश्चितपणे आनंद या विषयाचा आहे की मुंबईमध्ये आमची सातत्यानं परंतु गुण लागलेले जे काही तोडतुकडे पत्रकार असतात त्यामध्ये येदुगुंचा एक समावेश त्यांचं लिखाण असेल लिखाणामधची डेप्थ असेल त्यामागचे विचार असतील आणि कशा प्रकारे कोणत्या विषयाला आपण लिहिलं कमी शब्दांमध्ये त्याचे वाक्य असे असतात यदु जोशी यांनी हे शिखर प्राप्त करण्याकरिता कसे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश कशा प्रकारे मिळाले याबाबत त्यांच्या जीवनशैलीवर बुलढाणा अर्बनचे संचालक डॉक्टर किशोर केला यांचा संवाद. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है पर भागने वालों को कुछ नहीं मिलता इस जहां में. हाँ यदु जोशी की तरह लगने वालों के टकबों में जहां होता है यदु जोशी की तरह लगने वालों के टकबों में जहां होता है. टापून सनाखून निघालेलं हे व्यक्तिमत्व सर्वच समाजातील सर्वच पक्षातील सर्वांशी सारखे संबंध प्रस्थापित करून पुढे जाणार हे व्यक्तिमत्व आपलं हे व्यक्तिमत्व जळगावकरांना अभिमान वाटावं असं हे व्यक्तिमत्व म्हणून पुष्कळदा मी बुलढाणा अर्बनच्या कामाने 5-6 राज्यांमध्ये ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला विचारतात की यार जळगाव जामोद में पहिले श्रीपाद कृष्ण कोलटकर थे उसके वजह से हम जळगाव जामोद को जानते हैं उसके बाद डीबी जोशी सर उनके वजह से जानते हैं पण आपण सर्वांना अभिमान वाटे की आता जळगाव जामोदची मुंबई सारख्या शहरात जर ओळख असेल तर ती आमच्या यदु जोशींमुळे आहे. मुंबई सारख्या शहरात जळगाव जामोद संग्रामपूर आपल्या परिसरातला गेलेला प्रत्येक माणूस यदुबाऊंकडे आशेने पोहोचतो आणि यदुबाऊ त्याच्या समस्येला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. हे मी सांगितलं की आपल्या जळगाव जामोदकरांचं आणि यदुबाऊंचं जे नातं आहे हे अतूट नातं आहे आणि त्या माध्यमाने आपल्या जळगाव जामोदकरांचे फक्त यदुबाऊ जोशी मित्रमंडळाचे नाही तर आपल्या परिसरातल्या प्रत्येक प्रश्नातला वाचा फोडण्याचं काम यदुबाऊ करतात. सदर कार्यक्रमात जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब पाटील, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या ज्योतिताई ढोकणे, काँग्रेस ज्येष्ठ नेते खालिक बापू देशमुख, जळगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, डॉक्टर संदीप वाकेकर, माजी नगराध्यक्ष अनिताताई जयस्वाल, प्राध्यापक कांडेलकर, स्वातीताई केला, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, प्रशांत तायडे, अनिल पाटील तसेच जळगाव शहरातील इतर प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही लोक विद्यापीठामध्ये शिकतात काही लोक लघु विद्यापीठात शिकतात मी लघु विद्यापीठात शिकतो म्हणजे कसं
मला जर मंत्रालयामध्ये वेळ दिली घातला आहे ना माझा गाव सरपंच सगळे सभापती बैठक तर मी त्याच्याशी एक तास बोलतो आणि बीड जिल्ह्याचं राजकारण समजून घेतो म्हणजे मी लोकं विद्यापीठात शिकतो तर मी पुस्तकी ज्ञान जरी कमी मिळवत असलं तर मी इतक्या लोकांशी इतकं बोलतो की मला त्यांना भरपूर काही मिळतं ज्याचा मला लिहिता फायदा होतो त्याचं मी तो उदाहरण सांगतो मी एकदा असं लिहिलं की काँग्रेसमध्ये त्यांनाच पदं मिळतात ज्यांच्या हातात अमूलचा डब्बा असतो म्हणजे बटरिंग जे करतात जे बटर लावतात त्यांना पदं मिळतात असं मी लिहितो त्याच्या अर्ध्या दिवशी मला प्रकाश बसू नावाच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नागपूरहून बोल आला होता त्याला म्हटलं का तू जिल्हा कार्यकारी नाव लिहि सर तुम्हाला तो आपलं अमूल नाही ना हे जे काय लिहिण्याचं लोकांना जे वाटते की दोन प्रकारचं आहे आपल्या मनात जे आहे ते वाचकांपर्यंत पोहोचवायचं की वाचकांच्या मनात आहे ते वाचकांपर्यंत पोहोचवायचं मी दुसरी थिअरी सुद्धा माझा लेख वाचल्यानंतर माझी बातमी वाचल्यानंतर लोकांना असं वाटतं म्हणजे मी तर काल बँकेत घेऊन बोलवतो आणि रोज मी आग लिहिला याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या लोकांच्या मनातलं काय आहे त्याचा आपण वेध घेतला आणि आपण ते लिहिलं लोकांच्या भावनांचं भावभावनांचं प्रतिबिंब आपल्याला उलट अमिताभ बच्चन 70 दशकामध्ये उठवला ज्याचा नाव लोके सध्या दुर्घटनामध्ये गेलेला आहे अशा या वृत्तपत्राच्या या दैनिकाच्या एवढा मोठा पदापर्यंत जाणं उपसंपादक सहसंपादक ज्या पदापर्यंत सहयोगी संपादक असोसिएट एडिटर ही फार मोठी पोस्ट आहे आणि त्यांचं वय पाहता त्यांचं भविष्य किती उज्ज्वल आहे हे आपल्याला काही मुलांना सांगण्याची गरज नाही आहे त्यांच्या भविष्यामध्ये केवढी मोठी जबाबदारी येऊ शकते हे त्याचं एक घटक आहे आणि तो हा आपल्यासाठी हा अभिमानाचा विषय आहे मधुबनचा आपण ऐकून आहोत त्याचे ऐकताच बरेचदा वाचल्या गेले काल प्रवालाच तुमचं जे आलं काँग्रेस सरकार भाजपचंही जे प्रकार तुम्ही सांगितलं त्या आर्टिकल मला वाचलं ते